हॅलो फ्रेंड्स वेलकम टू एम सी ट्रिक चॅनल मी अजय कुमार गोसावी आज आपण राज्यसेवा आणि कंबाईन या दोन्ही एक्झामसाठी उपयुक्त वन लायनरची सिरीज सुरू करतोय या सिरीजमध्ये आपण ऑक्टोबर दोन हजार अठरा याच्या अगोदरच्या वन लायनर ज्या असतील सप्टेंबरपर्यंतच्या त्यासुद्धा मी ऑलरेडी कव्हर केलेल्या आहेत आज आपण ऑक्टोबर दोन हजार अठराच्या वन लायनर सुरुवात करतोय म्हणजे याच्यासाठी तुम्हाला राज्यसेवा परीक्षा असेल किंवा कंबाईन परीक्षा असेल या दोन्हीसाठी तुम्हाला याचा उपयोग होईल अशा रीतीने आपण हे सेशन्स अरेंज करतोय दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ऑक्टोबर दोन हजार अठरातल्या पहिल्या एक ते सात तारखेपर्यंतच्या वनलाईनर आपण आजच्या भागामध्ये कव्हर करणार आहे अशा आपण दररोज एक एक लेक्चर त्याप्रमाणे टाकत जाऊन पूर्णच डिसेंबरपर्यंत कव्हर करणार त्याच्यानंतर जानेवारी फेब्रुवारी दोन हजार एकोणीसमधलं कव्हर केलं जाईल तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलला केलं असेल तर जरूर करा आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्हाला लेक्चर आवडलं ले तर लाईक करायला विसरू नका म्हणजे मला समजेल की किती लाईक येतात त्याच्यावरून किती ते लेक्चर त्याच्यानुसार मला आणखी काही एक्स्ट्रा अरेंजमेंट काही करता येईल का लेसनसाठी ते पण करता येईल तर आज आपण आपल्या लेसनला काय करूया सुरुवात करूया आज आपला पहिला पॉइंट आहे तो म्हणजे कोणत्या राज्याच्या पेट्रोकेमिकल्स कंपनीनं पाच ऑक्टोबर रोजी भारताचा पहिला मिथेनॉल स्वयंपाक इंधन कार्यक्रम सुरू केलाय तर असा प्रकारचा कार्यक्रम कुणी सुरू केलेला आहे तर तो आसाम राज्यानं सुरू केलाय की भारताचा पहिला मिथेनॉल स्वयंपाक इंधन कार्यक्रम हे जरूर लक्षात ठेवा बरं का परीक्षेला याच्यावर प्रश्न विचारण्याचे चान्सेस जास्त आहेत त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे महाराष्ट्राच्या कोणत्या फळाला भौगोलिक संकेतांक सध्या रिसेंटली मिळालाय तो म्हणजे जातीचा आंबा हा अल्पांसो हुँ? तो एक लक्षात ठेवा त्याच्यानंतर भारताचे नवे उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्ती झालेली आहे तर त्यांचं नाव आहे आर्यन रवी ह हे नाव लक्षात ठेवा आणि वर्तमान कोण सुरक्षा सल्लागार आहेत भारताचे तर ते अजित दोवाल आहेत हे पण माहीत असू द्या त्याच्यानंतर पुढचा पॉइंट आहे तो म्हणजे दोन हजार अठरा सालचे शांती क्षेत्रातला नोबेल पारितोषिक डेनिस मुकवेगो कांगोच्या असलेले आणि नादिया मोराद इराकच्या तर यांच्यावर बऱ्याच वेळा प्रश्न विचारला येऊन गेलेला आहे हे डॉक्टर आणि हे नादिया मुराद नादिया मोरातच इसीच्या दहशतवाद्यांनी त्यांचं त्यां त्यांना पळून नेलं होतं आणि त्यांच्यावर लैंगिक अत्याचार पण खूप झाले होते त्यांच्या तवडीतून सुटल्यानंतर नादिया मुराद यांनी बरचसं कार्य केलेलं आहे या लैंगिक अत्याचाराच्या संदर्भातलं जगभर त्यांच्या बरेचशा त्यांचं प्रोत्साहननुसार म्हणून ऍक्च्युली काय केलंय की नादिया मुराद यांना यावर्षीचा नोबेल प्रो शांतते शांततेचा नोबेल पारितोषिक जाहीर झालेला आहे त्या इराक देशाच्या आहेत एम पी सीने याच्यावर मागच्या झालेल्या मध्ये याच्यावर फसवलेलं होत त्याच्यानंतर सहयोग हा जो संयुक्त सागरी सराव आहे पहिला वेळेला तर कोणत्या दोन देशामध्ये दे अरेंज करण्यात आला होता तर तो आहे भारत आणि व्हिएतनाम भारत आणि व्हिएतनाम या दोन देशाच्या तटरक्षक दलाचा हा सहयोग एच ओ पी टी एस सी दोन हजार अठरा हा संयुक्त सा, सागरी सराव आयोजित करण्यात आलेला होता त्याच्यानंतर भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव या दोन हजार अठराला हे याचं हे चौथं वर्ष होतं या महोत्सवाचं आयोजन कुठं करण्यात आलेलं होतं तर उत्तर मधल्या लखनौ या ठिकाणी या स्पर्धे या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि थीम होती सायन्स फॉर ट्रान्सफॉर्मेशन थीम काय होती सायन्स फॉर ट्रान्सफॉर्मेशन ही या महोत्सवाची थीम होती त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो, तो म्हणजे नालसा नालसा म्हणजे भारतीय राष्ट्रीय कायदेशीर सेवा प्राधिकरण याचे नवे कार्यकारी अध्यक्ष म्हणून न्यायमूर्ती मदन भीमराव लोकूर यांची नियुक्ती झालेली आहे हे जरूर लक्षात ठेवा नालसाची नियुक्ती त्याच्यानंतर रसायनशास्त्राचा नोबेल पारितोषिक कोणाला जाहीर झाले तर तीन विजेते ती आहेत अमेरिकेच्या दोन व्यक्ती आहेत आणि ब्रिटनची एक व्यक्ती आहे फ्रान्सिस अर्नॉल्ड अमेरिकेचे ऍक्च्युअली कसं आहे माहिती का फ्रान्सिस अर्नॉल्ड यांना पन्नास टक्के रक्कम दिली गेलेली आहे आणि बाकी राहिलेली पन्नास टक्के रक्कम त्या दोघांमध्ये विभागलेली फ्रान्सिस अर्नॉल्ड जॉर्ज स्मिथ अमेरिकेचे आणि ग्रेगरी विंटन ब्रिटनचे या तिघांना रसायनशास्त्राचा नोबेल पारितोषिक मिळालेला आहे आता त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या संदर्भातली एक न्यूज आहे ती न्यूज जरा थोडस नीट समजून घ्या ती न्यूज आहे विषाणू संशोधन आणि निदान प्रयोगशाळा विषाणू बाबतचं संशोधन करणं त्याचं निदान करण्यासाठी प्रयोगशाळा स्थापन करण्याबाबत राज्यातली राज्यस्तरीय शाळा अशी प्रयोगशाळा कुठं स्थापन केली आहे राज्यस्तरीय प्रयोगशाळा कुठं स्थापन केली आहे तर ते नागपूरमध्ये स्थापन केली जाणार आहे त्याला मंजुरी मिळाली ऍक्च्युअली त्याचं इम्प्लिमेंटेशन सुरू आहे तर एक लक्षात घ्या विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळा राज्यस्तरीय आहे ती नागपूरला होणार आहे आणि विभागीय स्तरावरच्या ज्या प्रयोगशाळा आहेत तर त्या विभागीय स्तरावरच्या प्रयोगशाळा औरंगाबाद अकोला धुळे आणि सोलापूर या चार ठिकाणी होणार आहेत तर हे दोन्ही लक्षात ठेवायचं विभागीय म्हटलं की औरंगाबाद अकोला धुळे आणि सोलापूर राज्यस्तरीय विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळा कुठं होणार आहे तर ती नागपूरला होणार आहे हा एक पॉईंट त्याच्यानंतर पुढचा महत्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे कोणत्या भारतीय शहरामध्ये जगातलं सर्वात मोठं गुबंद म्हणजे त्याला गोल घुमट उभारण्यात आलेलं आहे ते पुणे महाराष्ट्र ही पण न्यूज बरीच वेळा चर्चेत होती त्याच्यानंतर त्रेचाळीस व बुद्धिबळ बुद्धिबळ ऑलिम्पियड कोणत्या शहरामध्ये खेळवलं जाते तर ते जॉर्जियामध्ये खेळवलं जाते जॉर्जियामधलं कुठलं ठिकाण आहे तर बातुमी या ठिकाणी हे व बुद्धिबळ ऑलिम्पियड खेळवलं जाते दुसरी एक महत्वाची न्यूज आहे ती म्हणजे क्रिकेटच्या संदर्भातली आहे तर ती पृथ्वी शॉ याच्या संदर्भातली आहे राजकोटमध्ये भारत आणि वेस्ट इंडिज यांच्या विरुद्ध जी कसोटी सामना झाला होता त्याच्यामध्ये पदार्पणाचं शतक ठोकलं होतं पृथ्वी शॉनं तर कितवा खेळाडू ठरला भारताचा की ज्यानं पदार्पणामध्ये शतक ठोकले तर तो पंधरावा खेळाडू ठरलेला आहे सध्याच्या लेटेस्ट खेळणाऱ्या खेळाडूमध्ये सध्या भारतीय संघात आहेत पण अशा कोणत्या खेळाडू पदार्पणाचं शतक ठोकलं होतं त्यामध्ये शिखर धवनचं नाव येतं त्यानं मोहालीमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध एकशे सत्त्याऐंशी धावा केल्या होत्या त्याच्यानंतर पुढचं नाव आहे ते म्हणजे रोहित शर्मा की ज्यानं वेस्ट इंडिज विरुद्ध एकशे सत्याहत्तर धावा केलेल्या होत्या त्यानंतर आता पृथ्वी शॉ पण त्याच्यामध्ये सामील झालेला आहे त्याच्यानंतर आपला पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे कोणत्या शहरामध्ये देशातलं पहिलं वैल ग्लोबल स्किल्स पार्क ग्लोब देशातलं पहिलं ग्लोबल स्किल्स पार्क उभारलं जात आहे तर ते उभारलं जाते मध्य प्रदेशमध्ये पर्टिक्युलरली ठिकाण आहे तर ते भोपाळ आहे मध्य मधल्या भोपाळ या ठिकाणी देशातलं पहिलं वहिलं ग्लोबल स्किल्स पार्क उभारलं जाणार आहे त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो, तो म्हणजे स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण दोन हजार अठरा या या स्पर्धेमध्ये कोणता जिल्हा आहे की ज्या जिल्ह्यानं प्रथम क्रमांक पटकावला तर तो महाराष्ट्रातला सातारा जिल्हा आहे की ज्या जिल्ह्यानं स्वच्छ सर्वे ग्रामीण दोन हजार अठरा या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावलेला आहे दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे कोणतं राज्य आहे की ज्या राज्यानं प्रथम क्रमांक पटकावला तर ते राज्य आहे हरियाणा महाराष्ट्र त्यामध्ये सुद्धा दुसऱ्या क्रमांकावर आहे त्याच्यानंतर आपला पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे आंतरराष्ट्रीय सौर युती सौर युतीची भारताचे भारता पंतप्रधान यांनी पुढाकार घेऊनच केली होती मग या आंतरराष्ट्रीय सौर युतीची पहिली महासभा भरवण्यात आली होती भारतामध्ये तर ती भरवली होती दोन ते पाच ऑक्टोबर दोन हजार अठरा या कालावधीमध्ये दिल्लीच्या एन ग्रेटर नोएडा या ठिकाणी दिल्ली एन ग्रेटर नोएडा या ठिकाणी ती भरवण्यात आली होती दुसरं महत्वाचं म्हणजे कोणत्या भारतीय व्यक्तीला अमेरिकेचा कॉंग्रेशनल गोल्ड मेडल हा सन्मान देण्याचा प्रस्ताव तिथल्या संसदेमध्ये मांडण्यात आलेला आहे तर महात्मा गांधी त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे भौतिकशास्त्राचा नोबेल पारितोषिक दोन हजार अठरा याचे विजेते कोण आहेत तर तीन व्यक्ती आहेत पहिले आहेत डॉक्टर आश्किन अमेरिकेचे दुसरे आहेत ते जेराड मोरू फ्रान्सचे आणि जेराड मोरू यांच्या शिष्या ज्या कॅनडाच्या आहेत डोना स्टिकलेन यांना सुद्धा भौतिकशास्त्राचा नोबेल पारितोषिक मिळालाय भौतिकशास्त्राचा नोबेल पारितोषिक जिंकणाऱ्या त्या तिसऱ्या महिला ठरलेल्या आहेत आता तुमचे तुमच्यासाठी प्रश्न आहे की पहिल्या दोन महिला कोण होत्या ते तुम्हाला जर माहीत असेल तर जरूर कमेंट बॉक्समध्ये में मेंशन करा ते तुम तुम्ही कमेंट करा म्हणजे तुम्हाला किती माहिती आहे त्यावर मला समजेल त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे पुड़, तृतीय पॅरा अशा क्रीडा स्पर्धा ज्या झाल्या इंडोनेशियामध्ये इंडोनेशियाची राजधानी जकार्तामध्ये भारतीय पथकाचा जो ध्वजधारक होता तर तो थांगवेलू मरियप्पन होता जो उंच खेळ उंच उडीचा खेळाडू आहे की ज्यानं ऑलिम्पिकमध्ये पॅरा ऑलिम्पिकमध्ये भारताला सुवर्ण पदक मिळवून दिलं होतं तर तो भारताचा ध्वजधारक होता त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे तर म्हणजे आता महत्वाचं म्हणजे आंतरराष्ट्रीय सौर युतीची महासभा भारतामध्ये पार पडली दोन ते पाच ऑक्टोबरमध्ये ग्रेटर नोएडा या ठिकाणी मग आंतरराष्ट्रीय सौर युतीचं स्थापना वर्ष कधी आहे तर ते दोन हजार पंधरा पण पर्टिक्युलरली दिनांक लक्षात घ्या ते म्हणजे तीस नोव्हेंबर दोन हजार पंधरा हे सुद्धा खूप महत्वाचं आहे तीस नोव्हेंबर दोन हजार पंधरा आंतरराष्ट्रीय सौर युतीचं स्थापना झालेली होती त्याच्यानंतर इफ्समार हा जो सागरी सरोवाय नौदलांचा तर कोणत्या कुठे आयोजित करण्यात आला होता तर दक्षिण आफ्रिकेतल्या सिमन्स या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता इप्स मार म्हणजे काय तर त्यामध्ये दे तीन देश येतात पहिला येतो तो, तो म्हणजे भारत दुसरा येतो तो, तो ब्राझील आणि तिसरा येतो तो, तो दक्षिण आफ्रिका यांचा इप्समार हा सहाव्या क्रमांकाचा होता म्हणजे ज्याच्या अगोदर अशा पाच सिरीज झाल्या होत्या यावर्षीची सहावी सिरीज होती तर ती दक्षिण आफ्रिकेमध्ये या सरावाची आयोजित करण्यात आलेली होती एक तेरा ऑक्टोबर याचा प्रदीर्घ कालावधीमध्ये हा सराव नौदलांचा पार पडलेला आहे त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे एक आंतरराष्ट्रीय नियुक्ती आहे महत्वाचं ते म्हणजे इराकचे नवीन राष्ट्रपती इराक नवी नवी तर त्यांचं नाव आहे बहराम बरहाम सालिह हे इराकचे नवे राष्ट्रीय नवे राष्ट्रपती झालेले आहेत हे फक्त लक्षात घ्या त्याच्यानंतर पुढचा महत्वाचा चर्चेतले मुद्दा असल्यापैकी एक म्हणजे चोवीसाव्या वरिष्ठ महिला राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेचा विजेता तर मणिपूरचा संघ ठरलाय ओडिशाच्या कटक शहरामध्ये या स्पर्धा पार पडलेल्या होत्या दुसरं महत्वाचं आहे ते म्हणजे उद्योग अभिलाषा उद्योग अभिलाषा हे अभियान भारताचं जे सीडबी आहे सीडबी सीडबी आणि नीती आयोगानं याच्यामध्ये चालवले चालवलं गेले होते यांच्या थ्रू तर हे अठ्ठावीस राज्यामध्ये एकशे पंधरा जिल्ह्या महत्वाकांशी जिल्ह्यामध्ये हे अभियान सध्या चालवलं जाते हा उद्योग अभिलाषा हे एक असू द्या माहित त्याच्यानंतर हॉकी इंडियासाठी एक नवीन नियुक्ती झाली आहे त्यांचं नाव आहे मोहम्मद मुश्ताक अहमद फक्त नाव ओव्हरलुक करून घ्या कदाचित विचारलं तर विचारला जाऊ शकेल प्रश्न त्यानंतर वैद्यकशास्त्रातलं नोबेल पारितोषिक दोन यतींना मिळाले अमेरिकेचे जपानची एक व्यक्ती आहे जेम्स पी एलिसन ही अमेरिकेची व्यक्ती आहे आणि तासुको होनजो ह्या जपानच्या व्यक्ती आहेत त्यानंतर दुसरी एक महत्वाची इंटरेस्टिंग आकडेवारी आली आहे ती म्हणजे कृषी जनगणनेची म्हणजे दोन हजार अठरामध्ये ही आकडेवारी डिक्लेअर केली आहे आणि जे आकडेवारी दोन हजार पंधरा साला सोळा सालासाठीची आहे मात्र दोन हजार अठरामध्ये डिक्लेअर झालेली आहे तर या जन कृषी जनगणनेनुसार कोणत्या राज्यामध्ये भाड्याने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे तर ते आहे उत्तर प्रदेश राज्य पण एक नंबरला बऱ्याच जणांना फसू शकतो आपण महाराष्ट्र पण तसं नाहीये तर भाड्याने शेती करण्याच्या शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे तर ती उत्तर प्रदेशमध्ये आहे ही नवीन आलेली कृषी जनगणना आहे ना, ना त्याच्यानुसारची आकडेवारी त्याच्यानंतर पुढचा महत्वाचा प्रश्न म्हणजे राज्यसेवेला प्रोबॅबिलिटी विचारण्याचे चान्सेस हाय असणारा तो म्हणजे हा सगळ्यात महत्वाचा बांगलादेशी लष्कराची प्रथम महिला मेजर मन, जनरल म्हणून एका व्यक्तीची नेमणूक झालेली आहे महिला व्यक्तीची तिचं नाव आहे सुसेन गीती या बांगलादेशी लष्कराच्या प्रथम महिला मेजर जनरल ठरलेला आहे जरूर लक्षात ठेवा चान्सेस जास्त आहेत की राज्यसेवेला याच्यावर प्रश्न विचारण्याचे तर सुसेन गीती हे नाव त्याच्यानंतर मसेन धरण जलविवाद प्रकल्प याच्यामध्ये सध्या जलविवादाबाबतचा इशू कोणत्या दोन राज्यादरम्यान आहे तर तो पश्चिम बंगाल आणि झारखंड या दोन राज्या दरम्यानचा असलेला हा इश्यू आहे त्याच्यानंतर पुढचं म्हणजे तृतीय युवा ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा भारतीय पथकाची दोषदार नेमबाज मनुभाकर होती अर्जेंटिनामध्ये या स्पर्धा पार पडल्या सहा ते अठरा ऑक्टोबर या काळामध्ये बिनॉस एरेस या ठिकाणी अर्जेंटिनामधलं हे माहीत असून द्या त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो, तो म्हणजे दोन हजार अठराचं तिरंदाजी विश्वचषक अंतिम स्पर्धा कोणत्या शहरामध्ये खेळवण्यात आली होती तर ते टर्कीमध्ये खेळवण्यात आली होती शहराचं नाव आहे सॅमसन त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे आयसीसी कर्णबधीर टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धा ही सुद्धा स्पर्धा तेवीस ते तीस नोव्हेंबर या कालावधीमध्ये भारतातल्या गुरुग्राम इथं खेळवण्यात आलेली होती कर्णबधीर टी ट्वेंटी स्पर्धा त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे पंकज अडवाणीच्या संदर्भातलं पंकज अडवाणीनं आशियाई टेन रेड स्नूकर स्पर्धेत म्हणजे दोहा येथे झालेली आशियाई टेन रेड स्नूकर स्पर्धेमध्ये त्याला कांस्य पदक मिळालेलं आहे ते एक भक्त माहीत असू द्या त्याच्यानंतर प्रेस आणखी एक नियुक्ती आहे ते म्हणजे प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाचे नवे अध्यक्ष म्हणून एन रवी यांची नियुक्ती झाली हे एक महत्वाचं आहे दुसरं म्हणजे एक लष्करी सराव आहे तो लष्करी सराव आहे युद्ध अभ्यास नावाचा तर हा जो लष्करी सराव कोणत्या दोन देशांदरम्यानचा आहे तर भारत आणि अमेरिका या दोन देशांदरम्यानचा असलेला लष्करी सराव आहे त्याचं नाव आहे युद्ध अभ्यास तर एकोणतीस सप्टेंबर दोन हजार अठराला त्याचा समारोप झाला यावेळेस तो सराव भारतामध्ये आयोजित करण्यात आला होता उत्तराखंडमध्ये हां हे लक्षात राहू द्या त्याच्यानंतर आपण जर आय सी सी किंवा क्रिकेटचं जर तुम्ही पाहिलं असेल तर क्रिकेटमध्ये एक नवीन प्रणाली आहे म्हणजे पहिलं कसं होतं डकवर्थ लुईस ही प्रणाली होती परंतु या प्रणालीमध्ये थोडस मॉडिफिकेशन केलेलं आहे आणि त्याला नाव देण्यात आलंय द लुईस टर्न ही जी यंत्रणा आयसीसी ने सुरू केलेली आहे आणि तीस सप्टेंबर पासून याच इम्प्लिमेंटेशन सुरू झालेलं आहे त्याच्यानंतर पुढचा महत्वाचा पॉइंट आहे तो म्हणजे कोणत्या राज्यामध्ये दे देशातलं पहिलं मका महोत्सव परीक्षेला राज्य अजून हायलाईट करतो राज्यसेवेला याच्यावर परीक्षेला प्रश्न येणार म्हणजे येणार डेफिनेटली येणार देशातलं पहिलं मका महोत्सव याचं आयोजन कुठं करण्यात आलेलं होतं तर मध्य प्रदेशमध्ये देशातला पहिला कॉर्न फेस्टिवल किंवा मका महोत्सव आयोजित करण्यात आला होता छिंदवाडा या ठिकाणी मध्य प्रदेशमधल्या छिंदवाडा या ठिकाणी याचं आयोजन झालेलं होतं त्याच्यानंतर आसाम राज्यातल्या जे चहाच्या बा बागेमध्ये काम करणाऱ्या गर्भवती महिला आहेत ना त्यांच्यासाठी वेतन भत्ता योजना आसाम सरकारनं सुरू केली एक ऑक्टोबर दोन हजार पासून तर एवढे पॉईंट ऍटलिस्ट तुम्हाला या लेसनमध्ये म्हणजे एक ते सात ऑक्टोबरच्या सिरीजमध्ये आहेत त्यातले बरेचसे पॉईंट असे आहेत की जे मी हायलाईट केले परीक्षेसाठी इम्पॉर्टंट आहेत आय होप की लेसन तुम्हाला आवडलं असेल आवडलं तर जरूर लाईक करा म्हणजे मला समजेल किती लाईक येते त्याच्यानुसार मला अजून काही एक्स्ट्रा अजून काय ऍड करता येईल का तर मी ते ठरवेन तर रिस्पॉन्स तुमचा जास्त मिळू द्या म्हणजे मला जास्त दररोज वेगवेगळ्या टॉपिकवरचे क्वेश्चन किंवा प्रश्न किंवा काही महत्वाचा डाटा तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल आय होप की लेसन तुम्हाला